नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोका घे भरा या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये मी अर्चना अमित सोमशेट्टी तुम्हा सर्व विद्यार्थी वर्गांचं सहर्ष स्वागत करते. सो स्टुडंट्स, वी आर स्टडिंग द लेसन 4.5 जून ऑफ आर्ट. सो शाल वी कंटिन्यू द फर्दर पार्ट ऑफ द लेसन. आपण पाठाचा पुढचा भाग अभ्यासूया. जॉन सेड, यू डू नॉट अंडरस्टँड स्क्वायर. Our soldiers are always beaten because they are fighting only to save their skins. And the shortest way to save your skin is to run away. But I will teach them all to fight for France. Then they will drive the soldiers before them like a ship. You and Polly will live to see the day when there will not be a single English soldiers on the soil of the France. आणि ज्यावेळी रॉबर्ट जॉनला सांगतो की तू कधी ह्या इंग्लिश पीपलना लढताना बघितलंयस का, त्या क्रूर पित्याच्या राजपुत्राच्या गोष्टी ऐकल्यात का, त्यांना जाळपोळ करताना बघितलंय का, म्हणजे थोडक्यात तो त्यांच्या इंग्लिश जे सोल्जर्स असतात त्यांच्याविषयी तिच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला सांगू इच्छित असतो की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाईट अगेन्स्ट देम. आणि ते तू करायला चालली, सो आर यू शुअर अबाउट दॅट? त्यावरती काय उत्तर देते बघा. जॉन सेड, यू डू नॉट अंडरस्टँड स्क्वायर. ती उलट रॉबर्ट्सना समजवते, तुम्ही फक्त ही एकच बाजू बघताय की हाऊ मच दे आर व्हेरी डेव्हिल, लाईक अ डेव्हिल, अँड दे आर फायटिंग व्हेरी ब्रेवली अँड ऑल. पण तुम्हाला माहीत नाही आहे, आवर सोल्जर्स आर ऑलवेज बिटन. आपले सोल्जर्स जे आहेत फ्रान्सचे, ते कायम का हरलेत? बिकॉज दे आर फायटिंग ओनली टू सेव्ह देअर स्किन्स. टू सेव्ह देअर स्किन याचा अर्थ काय? टू सेव्ह देअर लाईव्स, आपला जीव वाचवणे. आत्तापर्यंत आपले जे फ्रान्सचे सैनिक आहेत ते फक्त आपला जीव वाचवण्यासाठी लढत होते. ऍक्च्युली लढत नव्हते ते अपोनंट टीमवर. सो बट आय विल टीच देम. पण मी आता जेव्हा जाणार आहे त्या राजांना, जेव्हा भेटणार आहे डॉफिनला भेटणार आहे, तेव्हा त्या तिथल्या सैनिकांना जेव्हा भेटणार आहे, तेव्हा मी त्यांच्यामध्ये एक लढाऊ वृत्ती निर्माण करणार आहे. आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स. फ्रान्स वाचवण्यासाठी कसं लढायचं, स्वतःला वाचवण्यासाठी कसं लढायचं हे मी त्यांना सांगणार नाही आहे, तर फ्रान्सला वाचवण्यासाठी कसं लढायचं हे मी त्यांना सांगणार आहे. देन दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक अ शिप. आणि तेव्हा जेव्हा त्यांच्यामध्ये हे फायटिंग स्पिरिट मी क्रिएट करेन, डेफिनेटली हे इंग्लिश सोल्जर्स जे आहेत, इंग्रजांचं जे सैनिक आहेत, त्यांना ते एका मेंढ्याप्रमाणे परतवून लावतील. जशा मेंढ्या पळवून लावतात तसं परतवून लावतील. यू अँड पॉली विल लिव्ह, तुम्ही आणि पॉली, तुम्हाला यू विल लिव्ह टू सी, तुम्ही ते तुम्हाला दिसेल, टू सी द डे, हा दिवस मी तुमच्या पुढे उभा करेन, वेन देअर विल नॉट बी अ सिंगल इंग्लिश सोल्जर, तिथे एकही इंग्रजांचा सैनिक नसणार आहे. ऑन द सॉइल ऑफ द फ्रान्स, म्हणजे फ्रान्स या मातीमध्ये मी एकाही इंग्लिश सैनिकाला जिवंत ठेवणार नाही, त्यांना परतून लावणार, त्यांना मारून टाकणार. अशी एक लालसा, म्हणजे अशी एक आपण म्हणू शकतो फायटिंग लढाऊ वृत्ती मी त्यांच्यामध्ये फ्रान्सच्या सैनिकामध्ये क्रिएट करणार आहे. आणि डेफिनेटली तो दिवस तुमच्या समोर असेल की तुम्हाला फ्रान्सच्या मातीमध्ये एकही इंग्लिश सोल्जर मिळणार नाही. ही ग्वाही, ही खात्री, हा ॲश्युरन्स जॉन कुणाला देते? ही गेव टू रॉबर्ट ऑफिसरला. रॉबर्ट सेड टू पॉलंजी. पॉलंजीला काय म्हणतात बघा. रॉबर्ट सेड, दिस मे ऑल द नॉनसेन्स पॉली, but the troops might just be inspired by it, though nothing that we say seems to put any fire into them. Even the Dauphin might believe it, and if she can put some fire into him, she can put it into anybody. Ajun Suddha Robert la, still Robert didn't feel any belief in herself. Robert la ajuni asa vatta to Polinji la manto ki he sagal kharach murkhapanaach hai, nonsense hai, pan ट्रूप्स आपलं सैन्य माइट जस्ट बी इन्स्पायर. आपण तुम्ही सगळे लोक आपलं सैन्य तिला चांगलं म्हणताय, तिच्याशी विषयी तुम्ही प्रभावित झालायत, इन्स्पायर्ड झालायत, त्यामुळे मे बी कदाचित तिने तुमच्यामध्ये एक जिंकण्याची आस, आग निर्माण केलेली आहे, पुट फायर इन टू देम, तर कदाचित ती तिथेही जाऊन त्या सैनिकामध्ये करू शकेल. इवन द डॉफिन माइट बिलीव्ह इन, कदाचित तो डॉफिन सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवेल. And if she can put some fire into him, आणि खरंच तिने त्याच्यामध्ये एक लढावी वृत्ती किंवा एक फायटिंग स्पिरिट क्रिएट केलं, तर शी कॅन पुट इट इन टू एनीबडी. आणि जर तिला त्याला तिने जागृत केलं, त्याला पुन्हा लढण्यासाठी, फ्रान्सला वाचवण्यासाठी उभं केलं, तर खरंच ही मुलगी कुणामध्येही काय करू शकेल, फायर पुट ऑन करू शकेल, म्हणजे कुणामध्येही एक लढावी वृत्ती ती क्रिएट करू शकेल, कुणालाही मोटिवेट करू शकेल. रॉबर्ट सेड, नाउ टर्निंग टू जॉन,
Now you listen to me and don't cut in before I have time to think. Your orders are that you are to go to Shinon under the escort of this gentleman and three of his friends. बघा म्हणजे थोडक्यात रॉबर्ट नाव ऑलमोस्ट बी रेडी टू सेंड हर ऑलमोस्ट बी रेडी टू गिव द परमिशन. आता रॉबर्ट तयार होतो हळूहळू टर्निंग ऑन टू जॉन. तिच्याकडे बघून म्हणतो ऐक डोंट कट मी बोलताना मध्ये काहीच बी बोलू नको. बिफोर आय हॅव टाइम टू थिंक मला कुठलाच विचार करायला वेळ देऊ नकोस. युअर ऑर्डर्स आर दॅट तुला माझी ही आज्ञा आहे. यू आर टू गो टू शिनॉन. तू शिनॉनला जाऊ शकतेस अंडर द एस्कॉर्ट माझ्या या सैन्यासह सकट एस्कॉर्ट ऑफ दिस कुठलं सैन्य दे तिने मागितलेलं असतं दिस जंटलमॅन जॉ पॉली जॉन अँड थ्री ऑफ हिज फ्रेंड्स यांच्या सकट टू जाऊ शकतेस अशी परमिशन. म्हणजे फायनली रॉबर्ट गेव द परमिशन. व्हॉट एव्हर शी वॉन्टेड फ्रॉम द रॉबर्ट शी गॉट इट. तिला ती परमिशन हवी असते जाण्याची आणि ती रॉबर्ट तिला देतो. नाव जॉन सेड रेडियंट क्लास्पिंग हर हँड्स म्हणजे खूप खुश होऊन रेडियंटली तिच्यामध्ये एक चमक येते रेडियंट अँड क्लास्पिंग हर हँड्स. क्लास्पिंग हर हँड्स म्हणजे शेकिंग हँड. तिला हात मिळवते जॉन आणि थँक्यू म्हणते. ओ थँक्यू स्क्वायर असं ती म्हणते. अँड पॉलंजी सेड हाऊ इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स. आता पॉलंजीला एक प्रश्न पडलेला असतो की आता तुम्ही तर आज्ञा दिलेली आहे रॉबर्ट गेव द ऑर्डर टू गो देअर पण तिने हाऊ शी गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स. आता त्या राजाला जाऊन भेटायचं त्या रॉयल प्रेझेन्समध्ये ती कसं जाईल म्हणजे तिनं कसं जायचं काय होऊन जायचं. रॉबर्ट सेड आय डोंट नो हाऊ डीड शी गेट इन टू माय प्रेझेन्स. आय विल सेंड हर टू शिनॉन अँड शी कॅन से आय सेंट हर देन लेट कम व्हॉट मे आय कॅन डू नो मोर. आता रॉबर्ट त्यावर म्हणतो की मला माहिती आहे ती तिथे काय म्हणून जाणार आहे काय सांगणार आहे. हाऊ डीड शी गेट इन टू माय प्रेझेन्स माझ्या ह्याच्यात. पण आय विल सेंड हर टू शिनॉन पण मी तिला शिनॉनला पाठवले असं ती तिथे राजाला सांगू शकते. अँड शी कॅन से आय सेंट हर ती म्हणजे मी तिला पाठवले असं ती माझं नाव घेऊन सांगू शकते. देन लेट कम व्हॉट हॅपन मग बघूया काय होतंय ते त्यावर काय राजा बोलतोय ते. अँड आय कॅन डू नो मोर आणि आता ह्याच्या पलीकडे मी काय करू शकत नाही तिच्यासाठी. जॉन सेड अँड द ड्रेस आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वायर. आणि मग ती ड्रेस विषयी विचारते ड्रेस कुठला घालू कदाचित मला सोल्जर्सचा ड्रेस मिळू शकेल म्हणजे मी सोल्जर्सचा ड्रेस घालून जाऊ शकते. रॉबर्ट सेड टेक व्हॉट यू प्लीज आय वॉश माय हँड्स ऑफ इट. पण आवर रॉबर्ट आता काय उत्तर देतो बघा तो कॉपरेट तर करतो पण पूर्णपणे करत नाही. जस्ट त्याने परमिशन दिलेली असते पण तरी पण त्याचा विश्वास तिच्यावर अजूनही नसतो. बट फायनली त्याने एक ऑप्शन्स म्हणून तिला परमिशन दिलेले म्हणून तो शेवटी काय म्हणतो टेक व्हॉट यू प्लीज तुला काय पाहिजे ते तू घेऊन जा. आय वॉश माय हँड्स ऑफ इट. आता आय वॉश माय हँड्स ऑफ इट म्हणजे ही वॉज नॉट रेडी टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ हर और ऑफ हर ऍक्शन. ती जे काय ह्याच्या पुढे करणार होती जाऊन तिथे बोलणार होती ह्याची तो जबाबदारी मात्र घेणार नसतो. त्याच्यासाठी तो तिला काय म्हणतो आय वॉश माय हँड्स ऑफ इट म्हणजेच नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दॅट. जॉन सेड वाईल्डली एक्साइटेड बाय हर सक्सेस कम पॉली शी डॅशेश आउट. आता बघा जॉन वॉज हॅपी बिकॉज व्हॉट जॉन वॉन्टेड व्हॉट डीड शी वॉन्ट शी वॉन्टेड द परमिशन अँड फॉर दॅट शी वॉज बेगिंग. तिला खूप ती याचना करत असते सी जस्ट गिव्ह मी द परमिशन अँड शी गॉट द परमिशन दॅट्स वाय शी वॉज व्हेरी एक्साइटेड. ती खूप एक्साइटेड होते अँड तिला फायनली शी गॉट द सक्सेस तिला परमिशन मिळवण्यामध्ये यश मिळतं. सो शी सेड टू पॉली कम ऑन पॉली शी डॅशेश आउट आणि ती एकदम उत्साहात बाहेर पडते. रॉबर्ट सेड शेकिंग पॉलिंजीज हँड. आता रॉबर्ट पॉलिंजीला शेकिंग करतो गुड बाय ओल्ड मॅन आय एम टेकिंग अ बिग चान्स. Few other men would have done it, but as you say, there is something about her. आता रॉबर्ट पॉलंजीला काय म्हणतो बघा जेव्हा पॉलंजी तिच्यावर जायला निघतो तेव्हा तो पॉलंजीला शेकहँड करतो हस्तांदोलन करतो आणि म्हणतो गुड बाय ओल्ड मॅन आय एम टेकिंग अ बिग चान्स. मी खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली आहे तुम्हाला मी खूप मोठा चान्स घेतलाय. फ्यू अदर मेन वूड हॅव डन इट कदा खूप थोड्या लोकांनी अशी रिस्क घेतली असती. खूप थोड्या लोकांनी फ्यू अदर मेननी असा विश्वास ठेवला असता तिच्यावर. बट ॲज यू से देर इज समथिंग अबाउट अवर. पण तू म्हणतोयस ना या मुलीशीविषयी काहीतरी आहे या मुलीमध्ये काहीतरी मिरॅकल आहे या मुलीशिवाय तुला काहीतरी एक्सपेक्टेशन आहे. यू हॅव द लॉट्स ऑफ एक्सपेक्टेशन यू हॅव द होप अबाउट दिस गर्ल सो दॅट्स वाय आय गेव द परमिशन लाईक दिस रॉबर्ट से. सो पॉलंजी सेड येस देर इज समथिंग अबाउट हर गुड बाय. आणि पॉलंजी शेवटी म्हणतो की येस खरोखरच तिच्यामध्ये काहीतरी आहे आणि गुड बाय लाईक दिस
like this Polenji said. So students, we have finished the lesson here. आणि या लेसन मधून आपल्याला एका साहसी मुलीची कथा, म्हणजे ती मुलगी किती साहसी असते, एका रॉबर्ट नावाच्या मिलिटरी ऑफिसर समोर जाऊन तिथे न घाबरता, विदाउट एनी फिअर, जस्ट हर एम वॉज टू जस्ट क्रिएट अ फायटिंग स्पिरिट अमंग द सोल्जर्स ऑफ द फ्रांस अँड जस्ट टू अवेक द किंग ऑफ द फ्रांस. तिला त्या राजाला जाग करायचं असतं आणि त्या तिथल्या फ्रान्सच्या सैनिकांमध्ये लढाऊ वृत्ती क्रिएट करायची असते आणि हे तिचं एम असतं. आणि त्याच्यासाठी जस्ट शी वॉन्ट द परमिशन, आणि तिला फक्त परमिशन हवी असते. अँड शी कन्व्हिन्स द रॉबर्ट, आणि ती करण्यासाठी, ते परमिशन मिळवण्यासाठी ती रॉबर्टला कन्व्हिन्स करते. आणि फायनली शी गॉट द परमिशन अँड शी वेंट फॉर द मिशन. And so Polenji said, yes, there is something about her. Goodbye. So students, माझा हा पाठ तुम्हाला समजला असेल, या पाठचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लक्षात आलं असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि पुन्हा हा पाठ अधिकाधिक समजून घेण्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ परत परत पहा. स्टे कनेक्टेड विथ झोका. थँक्यू.